सोमवार को देवेंद्र फडणवीस को समर्थन देने वाले ओबीसी समाज के नाम से एक विज्ञापन प्रकाशित हुआ है। इस विज्ञापन पर राष्ट्रीय ओबीसी महासंघ ने कड़ी आपत्ति जताई है। यह विज्ञापन किसने दिया, इसकी जांच करने की मांग राष्ट्रीय ओबीसी महासंघ के पदाधिकारियों ने सोमवार को पत्र परिषद में की। राष्ट्रीय ओबीसी महासंघ के संस्थापक अध्यक्ष पांडुरंग काकड़े, पूर्व पार्षद अशोक यावड़े, जिला परिषद की महिला व बाल कल्याण सभापति अवंतिका लेकुरवाड़े, सुरेश वर्षी, कल्पना मानकर, राजू सिंह चौहान, उज्ज्वला पुटारी, शरद वानखेड़े, शकील पटेल, रुतिका डाव, ऋषभ राउत, आशीष तायवाड़े, आर एन गोसावी, सुनील जुमड़े, समीर अर्बट, इन्होंने इस संबंध में पत्रकार परिषद आयोजित कर इस विज्ञापन पर कड़ी आपत्ति जताई। उन्होंने कहा कि संगठन ने विज्ञापन दिया है तो सभी पदाधिकारियों व कार्यकर्ताओं को विश्वास में लेना जरूरी था, लेकिन राजनीतिक लाभ लेने के लिए यह विज्ञापन दिया गया है जिसकी उच्च स्तरीय जांच की जानी चाहिए। सर्व ओबीसी आमच्या पाठीशी आहे असं काहीतरी चित्र दाखवण्याचा प्रयत्न झालेला आहे, पण वास्तविकता अशी आहे की ओबीसी संघटना बऱ्याचशा शहरांमध्ये या महाराष्ट्रामध्ये विदर्भामध्ये काम करत आहेत, ते आपापल्या लेव्हलने काम करत आहेत, त्यांची कुठल्याही पक्षाशी बांधिली की नाही हे मी स्पष्ट करू इच्छितो। त्यांचे जे काही प्रश्न असेल ते आपापल्या प्लॅटफॉर्मवरती सोडवण्याचा पूर्ण ते प्रयत्न करतात आहेत, परंतु या राज्यामध्ये एक चित्र असं एक तयार केलेलं आहे की काही ओबीसी संघटना आमच्या पाठीशी आहे, आणि आता खरं पाहिलं तर हे सगळं चौकशी करण्याचा विषय झालेला आहे, त्या जाहिरातीचा खर्च कुणी केलेला आहे, त्या जाहिरातीच्या पाठीशी कोण आहे, आणि हा जो निर्णय झालेला असेल किंवा हे जे काही जाहिरात आलेली आहे या जाहिरातीसाठी त्यांनी कुठला असा निर्णय घेतलेला आहे, आणि त्या निर्णयामध्ये संपूर्ण ओबीसीचे पदाधिकारी त्या संघटनेचे पदाधिकारी सामील होते का, सर्वांमध्ये हा निर्णय घेतला आहे का, हा सुद्धा चौकशीचा मुद्दा आहे। आणि आमच्या असं लक्षात आलेलं आहे की असा कुठलाही निर्णय झालेला नाही, एकतर्फा एका व्यक्तीने आपल्या स्वार्थासाठी हा घेतलेला निर्णय आहे, आणि या निर्णयाच्या विरोधामध्ये आधी ते प्रेस कॉन्फरन्स बोलवली आहे, आणि आम्ही आमची स्पष्ट मत इथं देऊ इच्छितो की सर्व संघटना ज्या काही आहेत त्या जाहिरातीचं कुठलंही समर्थन करीत नाही, ती एकतर्फा असलेली जाहिरात आहे, कुठेतरी कुठल्या तरी राजकीय पक्षांनी आपल्या स्वार्थासाठी दिलेली ती जाहिरात आहे असं आम्ही समजतो, परंतु कुठली ओबीसी संघटना त्या संघटनेशी सहमत नाही, त्या जाहिरातीशी संबंधित नाही, कारण ओबीसी। कॅमेरा पर्सन राजकुमार मोहोर के साथ अभिषेक पानसी की रिपोर्ट। Or set myself free. I want the best of both worlds, like electric and petrol. I'm a hybrid just like you, and it's high time we met. Introducing the Toyota Urban Cruiser Highrider, the self-charging hybrid electric SUV.